आपण आता इथे शेतबांधावरील प्रयोगशाळेमध्ये ट्रायकोडर्मा ह्या मित्र बुरशीची आपण निर्मिती करतोय. कशा पद्धतीने ट्रायकोडर्मा बांधावरील प्रयोगशाळेत बनवायचं त्याची प्रोसिजर आहे. ह्याच्यामध्ये आधी आपण एक मीडियाची पावडर घेतली. मीडियामध्ये ईस्ट एक्स्ट्रॅक्ट आणि पेप्टोन हे मुख्यतः घटक असतात आणि ह्या मीडियामध्ये आपण आता पाणी टाकलेलं. साधारण एक लिटर जर आपल्याला मीडिया बनवायचा असेल तर 40 ग्रॅम ही फंगल मीडियाची पावडर घेऊन 1 लिटर आपण हा मीडिया बनवायचा. हे ट्रायकोडर्माचं खाद्य आहे. हा मीडिया आपल्याला इथे गॅसवर उकळायचा असतो. साधारण जशी चहाला उकळी येते तशी उकळी आल्यानंतर हा मीडिया आपण गाळून घ्यायचा असतो. पाणी गाळण्याची गाळण असते. हे काचेच्या फ्लास्कमध्ये घ्यायचं आहे. एका फ्लास्कमध्ये आता हा फ्लास्क 500 मिलीचा आहे. ह्या 500 मिलीच्या फ्लास्कमध्ये आपण 150 मिली आणि साध्या आणि सोप्या पद्धतीत आपण इथे एक मार्किंग केलेलं आहे. या मार्कपर्यंत आपल्याला तो मीडिया टाकायचा आहे आणि शक्यतो मीडिया हा नरसळ्याच्या माध्यमातून टाकावा. नरसळ्याच्या माध्यमातून का टाकायचा तर कारण इथे जर आपल्याला हा मीडिया लागला तर आपण हे जे कापूस लावणार आहो त्या कापसाला सुद्धा मीडिया लागतो आणि एखाद्या वेळेस ते कंटॅमिनेशन करू शकतं. ह्या पद्धतीने आपण हा मीडिया या संपूर्ण फ्लास्कमध्ये आपण टाकायचा असतो. हा जो इडली कुकर आहे या इडली कुकरची जी कपॅसिटी आहे ती 16 फ्लास्कची आहे आणि त्याच अनुषंगाने हा जो रोटरी शेकर आहे इथे हा 16 फ्लास्क बसतील असा हा रोटरी शेकर आहे. हे सगळं डिझायनिंग असं केलंय की त्या इडली कुकरमध्ये 16 फ्लास्क बसतील तेच 16 फ्लास्क या शेकरवर बसतील आणि एका वेळेला 16 एकराचं मटेरियल आपण बनवू शकतो. जो कापूस असतो आपला मेडिकलमध्ये हा मिळू शकतो आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे कॉटन प्लगिंग करायचं आहे आणि शक्यतो हा कॉटन प्लग करताना तो इतका घट्ट असला पाहिजेत की हा फ्लास्क कॉटननी उचलल्या गेला पाहिजे. हा जो मीडिया आहे ह्या मीडियाची जी कॉस्ट आहे एक साधारण 5 ते 10 रुपये एका एकराच्या मीडियासाठी आपल्याला मीडियावर खर्च होतो. आता कॉटन प्लग लावल्यानंतर आपल्याला इथे हा साधा जो रद्दी पेपर आहे आपल्या घरामध्ये जो न्यूजपेपर असतो तो ह्या पद्धतीने आपण हा न्यूजपेपर लावतो आणि जे घरामध्ये आपण नोटाच्या बंडलाला जे रबर लावतो किंवा घरामधली लेडीज जे रबर बँड वापरते हा रबर बँड आपण किंवा हा पेपर याच्यामध्ये का लावतोय तर हा जो कापूस आहे हा शेवटी इडली कुकरमध्ये हा फ्लास्क जाणार आणि त्या इडली कुकरमध्ये पाणी असेल त्याची वाफ होणार तर त्या वाफेमुळे हा भिजू नये याच्यासाठी आपण हा रद्दी पेपर याच्यावर गुंडाळतो. आणि रबर बँड आपण याच्यासाठी की हा कागद उकळण्याच्या प्रक्रियेमध्ये कागद बाहेर पडू नये याच्यासाठी आपण रबर बँडनी ते लावून घेतो. आता इडली कुकर आपण इथे गॅसवर तापवायला ठेवलंय. जे आपलं साधं पाणी असतं नळाचं ते पाणी आपण इथे ह्याच्यामध्ये वापरणार. ज्या पद्धतीने आपण घरामध्ये इडली बनवतो खाली इडली कुकरमध्ये पाणी असतं त्याच पद्धतीने हे पाणी टाकायचं. पाणी टाकण्याचं कारण की आपल्याला स्टीम स्टरिलायझेशन म्हणजे वाफेच्या माध्यमातून आपण स्टरिलायझेशन करणार आहे मीडियाचं. स्टरिलायझेशनचा उपयोग असा असतो की आत्ता आपण जो काही मीडिया घेतला किंवा जे काही पाणी घेतलं ह्या पाण्यामध्ये सुद्धा सूक्ष्मजीव असतात. त्या मीडियामध्ये सूक्ष्मजीव असतात. ह्या मीडियामधले जे काही सूक्ष्मजीव आहेत ते आपल्याला संपूर्णतः मारायचे असतात आणि उकळण्याच्या प्रोसेसमध्ये स्टरलायझेशनच्या प्रोसेसमध्ये हे संपूर्ण सूक्ष्मजीव मरतात. आणि नॉर्मली जसं शास्त्रीय पद्धतीने आपण जेव्हा निर्जंतुकीकरण करतो तर त्या निर्जंतुकीकरणासाठी शास्त्रीय पद्धतीने हा ऑटोक्लेव वापरला जातो आणि हा जो ऑटोक्लेव आहे याच्यामध्ये 15 पाऊंड प्रेशर ह्या
15 LB प्रेशरला 20 मिनिटापर्यंत किंवा 25 मिनिटापर्यंत स्टरलायझेशन करायचं असतं. पण हा जो ऑटोक्लेव आहे हा ऑटोक्लेव थोडा महाग जातो, साधारण याची किंमत एक 25 ते 30 हजार रुपये असते. तर ही महागडी वस्तू आपण ह्या इडली कुकर जो आत्ता आपण बघतोय इडली कुकरमध्ये सेमच कार्य होतं, कारण आपल्याला फक्त स्टीम स्टरिलायझेशन करायचं आहे. स्टरिलायझेशन आपण म्हणतोय त्याचा मराठीमध्ये अर्थ म्हणजे ते निर्जंतुकीकरण करतोय. आता आपण इथं बघू शकतो की इथे हे पाण्याची वाफ झाली आहे आणि ही जी काही स्टीम आहे तीच निर्जंतुकीकरणामध्ये कार्य करते आणि हे साधारण आपल्याला एक तासभर हे उकळायचं असतं आणि एक तासानंतर आपण हा फ्लास्क आपल्याला जसं आता हे एक तासानंतर आपण हे काढलं, हा जो गरम फ्लास्क आहे म्हणजे आत्ता आपण याला हात लावू शकत नाही, हा फ्लास्क थंड होण्यासाठी ठेवणं गरजेचं असतं. हे आपण ह्या पद्धतीने आत्ता स्टरलायझेशन किंवा निर्जंतुकीकरण आपण केलं. आता हे निर्जंतुकीकरण केल्यानंतर याला थंड होऊ द्यायचं असतं आणि थंड झालं की ह्याची पुढची जी प्रोसेस आहे आपल्याला त्याच्यामध्ये विरजण टाकायचं आहे, म्हणजे इनॉक्युलेशन करायचं आहे. विरजणाचे जर आपण प्रकार बघितले तर दोन प्रकारचं विरजण, हे जे आधी तयार झालेलं विरजण आहे ट्रायकोडर्मा मित्र बुरशीचं हे एक विरजण असतं, किंवा दुसरं विरजण ही जी डबी आहे हे एक विरजण. तर हे दोन विरजणपैकी कोणतंही विरजण तुम्ही वापरू शकता. ह्या पद्धतीने हा बर्नर आपल्याला लागतो आणि हा बर्नर कशासाठी, तर हा जो 1 फूट बाय 1 फूटचा याचा एरिया असतो या बर्नरनी निर्जंतुकीकरण ह्याच्यामध्ये होतं. आपला जो रेग्युलर जो गॅस सिलेंडर असतो त्याची जी ही पाईपलाईन आहे तीच फक्त आपण या बर्नरला कनेक्ट केलेली आहे आणि याच्यातनं ही जी काही ज्योत आहे आणि ह्याच्या समोरच आपल्याला विरजण लावायचं असतं. ही जी बर्नरची जी ज्योत आहे ती ॲक्च्युली इथली जी हवा आहे या हवेमध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवांपासून या मीडियाला वाचवते आणि ही ॲक्च्युअल प्रक्रिया कशी आहे ती मी आत्ता तुम्हाला दाखवतोय. आता हे जे मुख्य विरजण आहे किंवा मदर कल्चर आहे हा कल्चर नेहमी या बर्नरच्या जवळच उघडल्या गेला पाहिजेत. फक्त आता मी पहिलं प्रोसिजर सांगतो आणि त्याच्यानंतर इनॉक्युलेट करतो, कारण मला त्यावेळेस बोलता येणार नाही. हे समजा आपण झाकण उघडलं, इथे ही एक निडल असते ह्याला इनॉक्युलेटिंग निडल म्हणतात, की हे जे मदर कल्चर आहे हे मदर कल्चर जर मला ह्या खाद्यामध्ये सूक्ष्मजीवाच्या किंवा ट्रायकोडर्माच्या खाद्यामध्ये जर टाकायचं असेल तर याला ही नायक्रोम वायर लूप असते, ही इन्सिनरेट करतो म्हणजे ही सुद्धा निर्जंतुक करतो आपण. त्याच्यानंतर हा जो स्टीलचा रॉड आहे तो सुद्धा आपल्याला तापवायचा आहे, कारण ही पूर्ण निडल आत जाणार आहे. आता ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल कसं काम होतं ते मी दाखवतोय. जेव्हा आपण विरजण टाकत असतो त्यावेळेस बोलायचं नसतं म्हणून ॲक्च्युली मी आत्ता इथं बोललो नाही. पण ही जी निडल आहे ह्या निडलचा जर आपण डायमीटर बघितला तर हा 3 मिलीमीटर ते 4 मिलीमीटर असतो, म्हणजे ते जे बारीक छिद्र आहे तेवढं विरजणसुद्धा हे सफिशियंट होतं. आणि याच्यामध्ये जेव्हा आपण हे विरजण घेतलं तर एक साधारण म्हणजे 1 लक्षाच्या जवळपास याच्यामध्ये ह्या कोनिडिया आपण टाकलेल्या आहेत. या सर्व फ्लास्कमध्ये आपण विरजण टाकल्यानंतर हा ह्या पद्धतीने शेकरवर घ्यायचा. आता हे चारही फ्लास्क आपल्याला बॅलन्सिंग करणं गरजेचं असतं, की ही जी प्लेट आहे हा फ्लास्क जर इथे लावला असेल तर दुसरा फ्लास्क इथे लागला पाहिजे आणि इथे असेल तर इथे लागला पाहिजे, आणि ह्या पद्धतीने आपण ह्याचं बॅलन्सिंग करतो.
आणि ह्या पद्धतीने ह्या शेकरवर हे फ्लास्क ह्या पद्धतीने रोटरी मूवमेंट म्हणून याला रोटरी शेकर आपण म्हणतो। आणि हे साधारण 48 तास आपल्याला या शेकरवर ठेवायचं असतं आणि 48 तासामध्ये ही ट्रायकोडर्माची बुरशी ही वाढते आणि एकदा त्याचं जे मायसेलियम तयार होतं 48 तासानंतर हा फ्लास्क काढायचा। हे सगळे फ्लास्क आपण 48 तासानंतर ठेवतो। हे फ्लास्क ठेवले एक 8 ते 10 दिवसानंतर आपल्याला अशा पद्धतीने याची वाढ झालेली दिसते। ट्रायकोडर्माची बुरशी मित्रबुरशी याच्यामध्ये वाढलेली आहे आणि ही बुरशी आपण मिक्सरमधनं क्रश करायचं। हे मिक्सरमधनं क्रश केल्यानंतर अशा पद्धतीने ट्रायकोडर्माची बुरशी तयार होते। ह्याच्यामध्ये हे प्रोटीन फॅट बेस फॉर्म्युलेशन आहे, काही याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत आणि थोडेफार याच्यामध्ये प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट, कारण ह्या सूक्ष्मजीवाचं खाद्य प्लस फॉर्म्युलेशन ह्या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत। ह्या फॉर्म्युलेशनचं महत्त्व याच्यासाठी आहे की शेवटी हा ट्रायकोडर्मा ही मित्रबुरशी आपण जमिनीत देणार किंवा आपण स्प्रेमधनं देणार तर सूर्यप्रकाशाचा चटका किंवा मातीमधले जे काही इतर सूक्ष्मजीव आहेत त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये हे वाढलं पाहिजेत, राहिलं पाहिजेत तिथे। आणि हे दोघंही एकत्र आपण मिक्स केले की ह्या पद्धतीने हा फायनल ट्रायकोडर्माची मित्रबुरशी तयार होते। आता ही जी तयार झालेली मित्रबुरशी आहे ही 1 लिटर पाण्याला 1 मिली ते 2 मिलीचा डोस असतो। पिकाची सुरुवातीची अवस्था असेल तर 1 मिलीचा डोस आणि नंतरची जर अवस्था असेल, मोठी अवस्था असेल तर आपण 1.5 ते 2 मिली ह्या पद्धतीने याचा डोस वापरू शकतो। आणि हीच ट्रायकोडर्माची बुरशी आपण पाटपाण्याने ठिबकमधनं, ड्रेंचिंगमधनं किंवा सीड ट्रीटमेंटमधनं आपण वेगवेगळ्या पिकांना देऊ शकतो किंवा रोपांची ट्रीटमेंट म्हणजे रोपाचे जे ट्रे असतात ते ड्राय याचं पाणी करायचं आणि त्या पाण्यामध्ये ट्रे बुडवून आपण त्याची लागवड करू शकतो। किंवा आता जसं आपण ज्या प्रयोगशाळेमध्ये आत्ता आहोत ही प्रयोगशाळा आदरणीय चोंदे साहेबांची आहे आणि ही प्रयोगशाळा फक्त ऊस या पिकासाठी आपण मुख्यतः केली होती, पण ऊसामधले सरांनी रिझल्ट बघितले आणि आता सर तरकारी ह्या विषयामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ह्या निविष्ठांचा वापर करून प्रत्येक पिकाची उत्पादकता वाढवण्यामध्ये प्रयत्न करतात। साधारण हा जो काही ट्रायकोडर्मा आता आपण बनवला तर या ट्रायकोडर्मा बनवण्यामध्ये मुख्य जे घटक आहेत, सगळ्यात पहिलं आपल्याला मीडिया लागतो। मीडियाची कॉस्ट एक साधारण 5 रुपये ते 10 रुपये मीडिया कॉस्ट जाते, एका एकरासाठीचं बोलतो आहे। त्याच्यानंतर आपल्याला मीडियानंतर आपल्याला फॉर्म्युलेशन लागतं, ह्या फॉर्म्युलेशनची कॉस्ट ही 35 ते 40 रुपये जाते। आणि जर आपण इलेक्ट्रिसिटी कॉस्ट, मॅनपॉवर कॉस्ट हे सगळं जरी धरलं तर 100 रुपयाच्या आत आपल्याला ह्या ट्रायकोडर्माची निर्मिती आपण बांधावरील प्रयोगशाळेत एका एकरासाठी नक्कीच करू शकतो। फक्त काही पिकं समजा आता द्राक्ष आणि डाळिंब असेल तिथे जास्त पाणी लागतं स्प्रेमधनं, तर त्यावेळेस आपला साधारण खर्च हा 150 रुपये मॅक्झिमम एका एकरासाठी येतो। परंतु आज जर आपण बाजाराच्या तुलनेत जर बघितलं तर हा खर्च हा कुठेतरी 50 ते 60% किंवा 70% बचत नक्कीच होऊ शकते। आणि विशेष म्हणजे हे आपण बांधावर का करायचं तर आत्ता हा मी बनवलेला आहे आणि तो मी उद्या सकाळी माझ्या शेतामध्ये वापरू शकतो। म्हणजे फ्रेश हा प्रॉडक्ट किंवा हा सूक्ष्मजीव जाऊ शकतो आणि विशेषतः की जर हे फ्रेश असेल तर याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतो। हे जे काही आपण फॉर्म्युलेशन याच्यामध्ये देतो आहे तर ह्या फॉर्म्युलेशनमुळं याची जी स्टॅबिलिटी आहे हे साधारण 8 ते 10 महिने याला अजिबात काही होत नाही। परंतु बांधावरील प्रयोगशाळेमध्ये आपण पुढच्या महिन्याभरात जे काही वापरायचं आहे तेच आत्ता बनवतो आणि महिन्याभराच्या आत फ्रेश वापरून आपण मोकळं होतो आहे। आणि दुसरा एक आणखीन प्रकार असतो की समजा मला ह्या फॉर्म्युलेशनमध्ये नाही टाकायचं तर हा जो आपण मीडिया म्हणतो ह्या मीडियाचं आपण पाणी करून घ्यायचं साधारण 40 ग्रॅम, हा जो फंगल मीडिया आहे हा 40 ग्रॅम आपण 1 लिटर पाण्यात टाकायचा आणि त्या 1 लिटर पाण्याला जसं आपण सूपसारखं उकळून घ्यायचं आणि त्याला गार केल्यानंतर हे त्याच्यामध्ये जर आपण ट्रायकोडर्मा मित्रबुरशी टाकली तर 1 लिटरचं ते 10 लिटरसुद्धा आपण करू शकतो। आणि हे करण्याचं कारण असं आहे
की जर आपण याच्याबरोबर खाद्य जर दिले तर जमिनीत गेल्यानंतर हे खाद्य जर ट्रायकोडर्माला उपलब्ध असेल तर ती जमिनीमध्ये वाढण्यासाठी मदत होते। आणि हे आपण का द्यायला पाहिजेत तर आज आपण जमिनीमधला सेंद्रिय कर्ब किंवा सेंद्रिय घटकाचं प्रमाण जे आहे हे 0.2% येऊन ठेपलंय काही काही ठिकाणी। आणि अशा जमिनीमध्ये जर मित्रबुरशी आपण दिली तर ती जगण्यामध्ये तिला अडचणी जातात। आणि म्हणून आपण जर हे खाद्य जर दिलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण ट्रायकोडर्मा तिथे जमिनीमध्ये सुद्धा वाढू शकतो। आम्ही वेगवेगळ्या घटकांवर ट्रायकोडर्माची मित्रबुरशी वाढवली। शेणगौरीची पावडर आहे, या शेणगौरीच्या पावडरवर सुद्धा ट्रायकोडर्मा खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकतो। म्हणजे जो मीडिया आहे त्याची किंमत कमी होऊ शकते। ही जी आपण सोयाबीनची वडी आहे त्याची पावडर आहे त्याच्यावरही खूप चांगल्या पद्धतीने ट्रायकोडर्मा वाढू शकतो। आणि इतकंच काय तर आपल्या घरी संध्याकाळी समजा एखादा भात शिल्लक राहतो तर त्या भातावर सुद्धा ही ट्रायकोडर्माची बुरशी वाढू शकते। किंवा आपण चहा पिल्यानंतर चहा म्हणजे चहा गाळतो तर ती जी चहा पूड आहे त्याच्यावर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हा ट्रायकोडर्मा वाढू शकतो। म्हणजे मीडियाची कॉस्ट ही नगण्य होऊ शकते आणि घरामधले जे काही घटक आहेत ते वापरून आपण ट्रायकोडर्माची निर्मिती करू शकतो। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर छोट्याशा ह्या 10x10 फूटच्या 2 खोल्यांमध्ये आपण या उपकरणांचा वापर करून रोटरी शेकर असेल, इडली कुकर असेल, गॅस शेगडी सिलेंडर असेल, काही मीडियासारखे खाद्य असतील यांचा वापर करून ह्या मित्रबुरशी आपण चांगल्या पद्धतीने शेतातच तयार करू शकतो आणि फ्रेश वापरू शकतो। ही संपूर्ण जर माहिती हवी असेल की शेत बांधावरच आपण ट्रायकोडर्मा किंवा इतर मित्रबुरशांची किंवा मित्र सूक्ष्मजीवांची वाढ कशी करायची तर खालील नंबरवर संपर्क आपण करू शकता। 8767319492 डॉक्टर संतोष चव्हाण हा माझा नंबर आहे। आणि शेतबांधावरील प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या निविष्ठा आपण कशा बनवू शकतो याच्यासाठी आपण संपर्क साधू शकता आणि सारखीच प्रयोगशाळा आपण आपल्या शेतात किंवा शेतबांधावर आपण उभारू शकता। धन्यवाद।